माझ्यावर टीका केली, मी एकही इंच जमीन याच्यामध्ये घेतली असेल, एक इंच, तर ते म्हणतील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. मी सातत्यानं इथल्या शेतकऱ्यांच्याकरता आवाज उठवला, स्पष्टपणानं भूमिका मांडली, पूर्वी होती तीच आज आहे. आणि आज याच्या आंदोलनामध्ये जे पुढार नेतृत्व करतात त्यांचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांनी किती फायली गोळा केल्या, कुठं कुठं जमिनी घेतल्या, काय काय केलं, मोक्याच्या जमिनी घेतल्या. जो नेता असतो, जो नेतृत्व करतो, त्यांनी मागं थांबलं पाहिजे आणि बाकीच्याला न्याय दिला पाहिजे. यांनी या नेतृत्वाचा फायदा घेऊन, आंदोलनाचा फायदा घेऊन स्वतःची खिसे भरलेत, यांनी स्वतःच्या डोळ्या भरल्यात. यांनी मोक्याच्या जमिनी घेतल्या, त्याचे कोट्यवधी रुपये यांनी केले, आणि यांच्या उरलेल्या फाईल ज्यावेळेला अधिकारी करत नाहीत त्यावेळेला यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. धुळ्या भावड्या लोकांना हे आंदोलन करायला लावतात, स्वतः मात्र मध्ये करतात. मी आजही त्यांच्या विरोधात, उद्याही वेळ आली तर मी स्वतः या पुढाऱ्यांच्या सगळे जे आहेत पुरावे असतील त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट करणार आहे की यांच्यावर कारवाई करावी सरकारने. मी गेली 25 वर्ष झाली सातत्यानं माझा पाठपुरावा करतो की आंदोलनामध्ये जे एजंट आहेत, हे जे अधिकारी, यांची चौकशी सरकारनं करावी, पण सरकार ते करायला तयार आहे. आज माझं शासन आहे. 6 महिन्यापूर्वी मी सांगितलं किंवा या आंदोलनाच्या मागचे जे खरे सूत्रधार आहेत त्यांची चौकशी करा, त्यांना त्यांची चौकशी करून त्यातलं सत्य बाहेर काढा, सरकार काढायला तयार आहे. 6 महिन्यापूर्वी मी सांगितलं की इथल्या तहसीलदार आहेत, त्यांनी कोट्यवधी रुपयाचा मुरुम विकलाय, महसुलामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या मिस्टरांनी त्यांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे, त्याची चौकशी करा, सरकार त्याची चौकशी करायला तयार. मी चाकण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दुसरं म्हाळुंगे पोलीस स्टेशन, बोगस पोलीस स्टेशन चालवलं जातं याची मागणी केली, सरकार त्याची चौकशी करायला मागत आहे. सत्ता आमची असूनसुद्धा आज सरकार आमचं ऐकत नसेल तर न्याय कोणाला मागायचा हा प्रश्न आहे ना.